प्रशिक्षणाची तत्त्वे शिकण्याचे निष्कर्ष प्रशिक्षणाची मूलभूत तत्वे स्पष्ट करता येतील तीव्रतेची तत्त्वे ज्याच्यामध्ये एफ आय टी टी याचा समावेश होतो हे स्पष्ट करता येतील प्रशिक्षणाचं पहिलं तत्त्व नेमकेपणा किंवा स्पेसिफिसिटी म्हणजेच विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून नेमका व्यायाम पद्धतीचा आखणी करणे दुसरं तत्व प्रगती किंवा प्रोग्रेशन इजा होण्याचा धोका टाळून व्यायामाच्या टप्प्यात मिळणाऱ्या फायद्याच्या प्रमाणात एकंदरीत कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्यायामात सतत वाढ करणे तिसरं तत्त्व जादातान किंवा ओव्हरलोड जेव्हा शरीराला दिवसभराच्या हालचालींमध्ये घ्याव्या लागणाऱ्या ताणांपेक्षा खूपच जास्त ताण अगर कष्ट याला सामोरे जावे लागले तेव्हा काम करणाऱ्या स्नायूंची कार्यक्षमतेमध्ये वाढ होते किंवा काम करणाऱ्या स्नायू त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करतात अधिक वचन उचलणे किंवा पूर्वीपेक्षा जास्त आवर्तने करणे यामुळे शरीरातील शक्ती किंवा स्नायू यांच्या आकारात वाढ होते पण जादा ताण ही संकल्पना उचलण्यात येणारा भार आवर्तनांची संख्या दोन सेट दरम्यान घेण्यात येणाऱ्या विश्रांती आणि सेट ची संख्या यावर अवलंबून असते चौथं तत्व पूर्ववत पातळीले येणे किंवा रिव्हॅसिबिलिटी शारीरिक क्षमता काही साठवून ठेवता येत नाही त्यामुळे व्यायाम थांबताच हृदयाच्या दमदारपणाची क्षमता आणि स्नायूंची ताकद हळूहळू घसरत व्यायामापूर्व स्थि पातळीवर येते पाचवा प्रशिक्षण तत्व कंटाळवाणे किंवा टेडियम घेतले जाणारे प्रशिक्षण किंवा व्यायाम हा कंटाळवाणा नसावा त्यामध्ये सतत नाविन्यता असावी नाहीतर व्यायाम करण्यास कंटाळा येऊन व्यक्ती त्यापासून परावृत्त होते सहावतत्व अनुकूलन किंवा ॲडेप्टेशन जेव्हा विशिष्ट कार्यताणाची शरीराला सवय होते तेव्हा व्यक्तीच्या शारीरिक कार्यक्षमतेमध्ये वाढ होणे अथवा फायदा होणे थांबते सातवतत्व वैयक्तिक भिन्नता किंवा इंडिविजुअल डिफरन्सेस वैयक्तिक भिन्नतेनुसार प्रत्येकाच्या शरीराचा ताण ग्रहण करण्याची क्षमता ही वेगवेगळी असते याचा प्रशिक्षणाच्या वेळी विचार करणे आवश्यक आहे आता आपण तीव्रतेची तत्त्वे म्हणजेच एफ आय टी टी पाहू एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारिता आपण किती वेळा व्यायाम करतात याचा याच्यामध्ये समावेश होतो हृदयाच्या संदर्भात सांगायचे झाले तर व्यायामाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार असे सुचवले जाते की मध्यम तीव्रतेचा व्यायाम आठवड्यात पाच दिवस किंवा उच्च तीव्रतेचा व्यायाम आठवड्यातील तीन दिवस आरोग्य चांगले राखण्यासाठी योग्य आहे परंतु वजन कमी करण्यासाठी आपल्याला व्यायाम आठवड्यातून सहा किंवा अधिक दिवस करावा लागतो ताकद व्यायामाच्या संदर्भात पहिल्यांदा एक ते दोन दिवस एक आठवडा आणि पुढे दोन ते तीन दिवस प्रति आठवडे असे स्वरूप असावे आय इंटेन्सिटी म्हणजेच तीव्रता हृदयाच्या व्यायामाच्या संदर्भात सामान्य नियम आपल्याला टार्गेट हार्ट रेट झोनमध्ये व्यायाम करावा असे सांगतो त्याचबरोबर त्यामध्ये विविधता असावी त्यामुळे विविध ऊर्जा प्रणालीत उत्तेजित होण्यास लक्ष केंद्रित करता येते ताकद व्यायामांच्या संदर्भात यामध्ये आठ ते दहा व्यायाम प्रकारांचा समावेश असतो यामध्ये तुम्ही उचलत असलेले वजन आवर्तने किंवा संच यावर व्यायामांची तीव्रता अवलंबून असते दिलेल्या आवर्तनांची संख्या आपण पूर्ण करू शकाल एवढेच वजन आपल्याला उचलायचे असते टी म्हणजेच टाईम किंवा वेळ हृदयाच्या व्यायामाच्या संदर्भात व्यायामाच्या तत्वानुसार तीस ते साठ मिनटे हृदयाचा व्यायाम करावा किती काळ आपण व्यायाम करतो हे आपल्या तंदुरुस्तीच्या पातळीवर अवलंबून असते तर त्याला तीव्रता देखील कारणीभूत असते ताकद व्यायामांच्या संदर्भात कोणत्या प्रकारचा व्यायाम आपण करतो त्यात वजन आपण किती काळ उचलतो उदाहरणार्थ संपूर्ण शरीराच्या व्यायामाला एक तास लागतो परंतु वेळापत्रक जर विभाजित नियमानुसार केले असेल तर वेळ कमी लागतो टी म्हणजेच टाईप किंवा प्रकार हृदयाच्या व्यायामाच्या संदर्भात असा कोणताही उपक्रम ज्यामुळे हृदयाच्या ठोक्याचा दर वाढण्यास मदत होतो अशा सर्व उपक्रमांचा समावेश कार्डिओ व्यायाम प्रकारात मोडतो त्यामध्ये चालणे धावणे नृत्य खेळ इत्यादींचा समावेश होतो ताकद व्यायामांच्या संदर्भात यामध्ये अशा विविध व्यायामांचा समावेश केला जातो जे स्नायूंचा प्रतिकार करू शकतील उदाहरणार्थ बँड डंबेल्स मशीन इत्यादी यामध्ये समावेश होतो शरीराच्या वजनाच्या आधारे केले जाणारे व्यायाम देखील याच प्रकारात मोडतात